घोटाळा पण एमटनी फायनान्शियली तो साधारणतः 3.39 CR एज अ असलं जे कॉटन सिलेक्टेड आम्ही केला तो या पिरियडचं फक्त 4 ते 5 ऑर्डरी जर पळे झाल्या तो 3.39 crore जाता जे बफेलो मिल्क पण त्यांनी हाय रेटीचे घेतला ते साधारणतः 65 lakh असे जाता ओव्हरेज आणि फाटली जर एखादे ऑप्टिजनाचा साधारणतः 1.34 crore ऑप्टिजनाचं आणि कॅटल फिडाचे जर सगळं फाटलं थोरव इन्व्हेस्टिगेशन जाय साधारणतः सगळं मिळून तर 13 उदा कोटी दाखवताय माझ्या अंदाज संचालक आहे समाजी सध्या आणि एक चेअरमॅन ते त्यांनी एक मी एक मनान दूर जातले बाबा आपण गोवा रेल्वेचे जे नाव बदनाम करतात किती इफेक्ट जातलो धंद्याचे किती इफेक्ट जातलो गोवा रेल्वे म्हटलं सगळ्यांची आमची आई अशी जाण जाल्ली आसा इवन हे कोण डायरेक्टर्स जातली जाली त्यांची पण त्यांनी एक तोच जर विचार करना की आम्ही हे स्टेटमेंट करता त्याचे राज किती जातलो इफेक्ट किती जातलो धंद्याचे किती इफेक्ट जातलो आणि तो खूप आमच्या परिचयाचे मालकीचे ह्याचे सुद्धा इफेक्ट झालो असा त्यांचे कर्तव्य आशिले आमकां येऊन विचारप बाबा किती झालं कशें जाता तसं त्यांनी काय केलं ना हांव तांकां अजून आव्हान करता आमची किती जर कामाच्या दृष्टीन किती चुकलेले आसा जाल्यार तिणें आमकां अवश्य विचारचें आमी तांकां समजून सांगता एज फार एज तिणें आतां जी एलिगेशन्स केल्या तो म्हणटा पयली युरियाचें युरिया आमी सगळे प्रकार आसा ते एज पर एसओपी जाल्ले आसा आनी फुडें तेका मेळत जाल्यार ताका आमी काडून उडयता म्हणजे फुडली कारवाय जातली सगळी आमी एक्शन त्या बाबतीन घेतली आसा म्हाका आतां इतलें म्हणपाचें आसा की हें जें कितें पळय विधानां केल्या आतां हेणी हीं सारकी फ्रस्ट्रेट जावन केल्ली आसा दीस इज ऑल ड्यू टू फ्रस्ट्रेशन्स म्हाका तरी दिसना आमचो खंय प्रोसिजर चुकलो आनी जर आमचो कितें प्रोसिजर चुकलेलो आसा पण आमकां दाखोवचें आमी विचारचें तांकां अधिकार आसा ते एक दूतकार आसा न्ही फक्त अशी विधानां करची न्ही जेणे करून जे आमचो आमचे बदनामी जाता ऑर्गनायजेशनाची प्लस आमचे जो डेवलपमेंट आसा तो रखडटा सगळे ऑल ओवर गोवा आमचे आतां दूद वता लोकांचेर इफेक्ट होता दुश्परिणाम जाता.